शिवबाळाचे बघा बघा हे उद्ध्वस्त ओस बकासू आणि कंगाल झालेले पुण या मुंगली संतांनी गाढवाचा नांगरच फिरला या पुण्यावर ही सगळी भूमी उजाव केली. या भूमीत एक पहार रोवली त्याला तुटकी वाहन फुटकी गवडी अडकवली आणि इथे रयतेला सांगितले इथे वस्ती करणे अशुभ आहे. जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या भयानक या पुण्यातील माणसे परागंध झाली. इथली माणसे पुणे सोडून सह्याद्रीच्या दऱ्याखोर कडे कापाऱ्या जीव मुठीत घेऊन कशी बशी राहतात. जगण्यासाठी मारायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांचा जीवनाचा अर्थ असा आहे. शिवबा स्वराज्य हे तुमचे आबांचे स्वप्न. जर तुमच्या आबा या सह्याद्रीच्या दऱ्याखोरात आहे तर ते मुघली सत्तेला तडाखे देते. म्हणून या आदिलशहाने त्यांना कर्नाटकात धाडले आणि इथल्या रयतेने या मातीत राहूच नाही इतकी भयानक अवस्था या मुघली सत्तेने केलेली आहे. आई जगदंबेची आण आहे सामा सारे शत्रूंच्या माय बहिणी सन्मानाने राबवणारे आम्ही. पण या आदिलशहाच्या नरारामांनी आमच्या स्त्रीवर सुद्धा अत्याचार केला जुलूम केला. बादशुबा हा अत्याचार हे जुलूम हे अंधश्रद्धेची जोख हो जुगरून देण्याची हीच खरी वेळ आहे. या दऱ्याखोऱ्यातील रयतेला शेतकऱ्यांना आपल्या मातीचे रक्षण करण्यासाठी धारकरी म्हणून सज्ज करा. या सर्व गड्यांना तलवार बाजीत तरबेज करा. गुप्तहेर निर्माण करा. छय्यादीच्या छाताड्यावर असणाऱ्या गडकोटांवर नजर टाका. जोपर्यंत गडकोट आपल्या कब्ज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्य नाही. शिवबा राजे तुमचे नाव शिवबा या नावाचे उलट नाव होते जीवाशी. जो कोणी हमातभर आपल्या जीवाशी खेळ खेळ तोच असेल शिवाजी. जा राजे आमचा आशीर्वाद घ्या आणि खानाचा हिशोब चुकता करा. आमच्या काळजीने तुमचे पावलं नाही करता कामा नाही. आणि इथल्या घरातील माय यांच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्या या आदिलशहाच्या नराधमांच्या रक्तात तुमच्या तलवारीचा अपमान करू नका तर त्यांना कडेलोट करून टाका. जा राजे शत्रूला संपवून टाका. स्वराज्य आणा स्वराज्य निर्माण करा. जगदंब जगदंब यशस्वी भव जगदंब. धन्यवाद.